पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या आणि भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा आज पार पडला देशाच्या संसदीय इतिहासातील हा एक सुवर्ण क्षण काही विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता परंतु त्यामुळे या सोहळ्याचा दिमाग कणभरसुद्धा कमी झाला नाही देशात काही नवं आणि चांगलं घडत असेल तर ऊर बडवायचे नाक कापून अवलक्षण करायचं असा प्रकार काही विरोधकांनी गेल्या काही वर्षापासून सुरू केलेला आहे जनतेला सुद्धा याची सवय झालेली आहे विरोधकांच्या याच मानसिकतेवर बोलणार आहोत नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षामध्ये एक नवी प्रथा परंपरा या देशात सुरू केलेली आहे ज्या प्रकल्पाची कोनशिला मोदींच्या हस्ते लागते त्याचं उद्घाटनही तेच करतात मोदींनी दोन हजार एकोणीसमध्ये संसदेच्या नव्या भवनाच्या निर्मितीची घोषणा केली होती दोन हजार वीसमध्ये प्रत्यक्षात त्याची सुरुवात झाली आणि दोन हजार तेवीसच्या मे महिन्यामध्ये मोदींनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि तेही सावरकर जयंती सारख्या शुभ मुहूर्तावर मोदींच्या कामाचा हा धडाका देशासाठी नवा आहे पूर्वी प्रकल्पांची घोषणा व्हायची आणि पिढ्यान पिढ्या हे प्रकल्प लुंकाळायचे मोदींच्या कार्यकाळामध्ये प्रकल्पांची घोषणा होते आणि ठराविक मुदतीत हे प्रकल्प पूर्ण होतात रखडपट्टीमुळे होणारा विलंब आणि पैशाची नासाडी यामुळे पूर्णपणे बंद झालेली आहे देशाच्या जनतेसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे संसद हे भारतीय लोकशाहीचं सगळ्यात उत्तुंग मंदिर आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे या मंदिराला भव्यतेची नवी झळाळी मिळालेली आहे पुढे अनेक दशकं याच इमारतीतून भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम होणार आहे त्यामुळे खरं तर आजचा उद्घाटन सोहळा हा लोकशाहीचा उत्सव ठरला पाहिजे होता परंतु भारतातील विघ्नसंतोषी विरोधी पक्षांमुळे या सोहळ्याला गालबोट लागणार होतं तसा प्रयत्न झाला होता या सोहळ्याच्या निमित्ताने बहिष्कार तंत्राचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड काळ करण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अण्णा द्रमुख अकाली दल अशा काही पक्षांनी या बहिष्कार तंत्राला बळी पडण्यास नकार दिला तरी सुद्धा काँग्रेसच्या नादाला लागून एकोणीस विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता परंतु जनता शहाणी आहे जनता सगळं पाहते आहे आणि जनतेला हा प्रकार अजिबातच रुचला नाही संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती खरं तर ही मूळ मागणी होती काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आणि त्यानंतर काँग्रेसच्या तैनाती फौजांनी राहुल गांधींची री ओढली मोदींना कोणत्याही परिस्थितीत मोठेपणा मिळू नये असा हा प्रयत्न होता महाराष्ट्रामध्ये शिव उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी राहुल गांधींना पाठिंबा दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार म्हणाले की संसदेच्या नव्या इमारतीची निर्मिती करण्यापूर्वी मोदींनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही पवारांचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे कारण मोदी संसदेच्या नव्या इमारतीची निर्मिती करत होते ते काही पाकिस्तानवर हल्ला करायला जात नव्हते खरं तर परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानवर हल्ला करायला जाताना सुद्धा विरोधी पक्षांना विश्वासात घेऊ नये कारण काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना हटवण्याआधी आमची मदत करा अशी मागणी थेट पाकिस्तानकडेच केली होती जेव्हा एखादं सरकार जनतेने निवडून दिलेलं असतं तेव्हा ते जनतेच्या कामासाठी असतं आणि जनतेची कामं करताना विरोधी पक्षांच्या कानात सांगण्याची कोणतीही गरज नसते त्यांना विचारण्याची गरज नसते उद्घाटन सोहळ्याच्या वेळी झालेली ऐतिहासिक सेंगॉलची प्रतिष्ठापना होम हवन मंत्रोच्चार शंखध्वनी या सगळ्याचा शरद पवारांना प्रचंड त्रास झालेला दिसतोय या गोष्टी देशाला मागे नेणाऱ्या आहेत अशा प्रकारची टीका शरद पवारांनी केली शरद पवारांना हिंदुत्वाच्या प्रतीकांचा प्रचंड तिरस्कार आहे आणि जिथे जिथे या गोष्टी ठसठशीतपणे जाणवतात जिथे जिथे हिंदुत्व जाणवतं तिथे तिथे पवारांना प्रचंड पोटशूल निर्माण होतो हा अनुभव काही नवा नाही आहे अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी कायम लाळ घालणाऱ्या देशातील पुरोगामी नेत्यांना होमवन मंत्रोच्चाराचं प्रचंड वावडं आहे आणि पवार त्यांचे अग्रणी आहेत या सोहळ्याची निमंत्रणं तीन दिवसापूर्वी आम्हाला व्हॉट्सअपवरून आली अशी खंत सुप्रिया सुळे म्हणजे शरद पवारांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार यांनी व्यक्त केलेलं आहे म्हणजे मोदींनी प्रत्येकाच्या घरी नाळ घेऊन जावं आणि त्यांना सोहळ्याला याहं असं निमंत्रण द्यावं अशी सुप्रिया सुळे यांची इच्छा असावी आपला पक्ष केवढा पक्षाचा पसारा केवढा हे लक्षात घेऊन जर सुप्रिया सुळे बोलल्या असत्या तर ते अधिक तर्कसंगत ठरलं असतं पक्षाच्या अधिवेशनामध्ये दे पवारांना अजिमो शाह म्हणणं ठीक आहे परंतु वस्तुस्थिती हीच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांनी ने आणि पक्षाच्या अन्य नेत्यांनी ने 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 पवारांना देशाचं नाही ब्रह्मांडाचं नेता म्हणावं ने ने लोकांना काही फरक पडत नाही परंतु त्याच्यामुळे वस्तुस्थिती काय बदलत नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिलेल्या आहेत बिहारच्या राजद नेत्याला संसदेचं भवन पाहून शवपेटीची चा आठवण झाली जनतेने या ओंगळवाण या राजकारणाचा अंत शवपेटीच्या माध्यमातून केला तर कोणालाही त्याचा नवल वाटणार नाही राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं चा उद्घाटन झालं नाही म्हणून विरोधकांनी बहिष्कार टाकला ही बाब अजिबात सत्य नाही आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाची निर्मिती करणार अशी घोषणा केली होती तेव्हापासून विरोधकांच्या पोटात मुरडायला सुरुवात झालेली आहे कोरोनाच्या काळात लाखो लोकांचा रोजगार बुडाला असताना लोकांची उपासमार होत असताना सरकार नव्या संसद भवनाची निर्मिती करून पैशाची उधळपट्टी करते असा आरोप विरोधकांनी केला होता आणि तेव्हा सुद्धा अशी ओरड करणाऱ्यांमध्ये सगळ्यात पुढे होते काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रत्यक्षात जेव्हा या भवनाच्या निर्मितीची सुरुवात झाली तेव्हापासून तब्बल सात हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि कोरोनाच्या काळात सात हजार लोकांना रोजगार मिळणं ही संख्या काही छोटी नाही आहे कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी मातोश्री दोनची निर्मिती केली लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यांनी मडमध्ये जाऊन हजारो स्क्वेअर फीट जमिनीवर बेकायदा स्टुडिओ उभारले असे लोकसुद्धा मोदी सरकारवर पैशाच्या उधळपट्टीचा आरोप करत आहेत मोदी कामांचं श्रेय घेतात मोदी म्हणजे मै ही मै ही भूमिका अशा प्रकारचा आरोप विरोधी पक्ष घेत आहेत खरं तर हे सगळे विनोदी आरोप आहेत मोदी हे राजकीय नेते आहेत ते संन्यासी नाहीत आणि जेव्हा ते एखादं काम करतात तेव्हा ते कामाचं श्रेयसुद्धा घेणार हे राजकीय पक्षांना कळत नाही की कळत असून वळत नाही मोदींवर होणारी टीका ही पोटदुखीमुळे निर्माण झालेली टीका आहे मोदींमुळे आपलं प्रभाव क्षेत्र आटं आहे मोदींमुळे आपला गिरीपीक होतोय ही ती पोटदुखी आहे आईबापांच्या नावावर सत्तेवर येण्याचे दिवस मोदींमुळे इतिहास जमा झाले हा तो जळफळाट आहे जितकी मोदींची झळाळी वाढेल तितके आपले चेहरे काळवंटतील ही ती विधी आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हे विरोधी नेते कायम टीका करत असतात संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार हा काही अपवादात्मक विषय नाही आहे विरोधी पक्ष नेहमी हेच करत असतात देशात जेव्हा काही चांगलं घडताना दिसतं तेव्हा तेव्हा विरोधी पक्षांच्या पोटामध्ये मुरडा येतो आणि मग हे सगळे विरोधी पक्ष रुदाली गँग म्हणून एकत्र येतात आणि ऊर बडवायला सुरुवात करतात मी अशा विषयांची आपल्याला जंत्री सांगू शकतो जेव्हा राम जन्मभूमी मंदिराचा भूमिपूजन सोहळा होता तेव्हा विरोधकांनी नाकम ओरडली दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करण्याचं ठरवलं तेव्हा देशातल्या पंधरा विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला होता जेव्हा ढोला सादिया या ब्रह्मपुत्रा नदीवरच्या पुलाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं तेव्हा सुद्धा विरोधी पक्षांची मुळव्यात बळावली होती काशी विश्वेश्वराच्या कॉरिडॉरचा जेव्हा उद्घाटन सोहळा पार पडला तेव्हा सुद्धा विरोधकांची पोटदुखी अशा प्रकारे बळावली होती आता संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ते चित्र दिसतं आहे आणि जेव्हा दोन हजार चोवीसमध्ये राम जन्मभूमी मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल तेव्हा तर या देशातल्या विरोधी पक्षांच्या बुडाला प्रचंड मोठी आग लागणार आहे आणि त्यावेळी बर्नॉलची रेकॉर्ड विक्री या देशात होईल अशी शक्यता आहे देशातली जनता पाहते की देशातल्या विरोधी पक्षाला ना देशहिताशी काही घेणं देणं आहे ना जनहिताशी ना पावित्र्याशी ना मांगल्याशी सत्ता गमावल्यामुळे निराश झालेले टोळका आहे आणि हे टोळकं बहिष्काराच्या माध्यमातून आपला कंड शमवण्याचं काम करत असतं देशाच्या जनतेलासुद्धा जा जा या रेडीची आणि बडवेगिरीची आता सवय झालेली आहे परंतु कोणी किती बोंब ठोकली ओरड केली तरी या देशाचा सूर्योदय आता कोणी रोखू शकत नाही व्हिडिओमध्ये मांडलेले विचार जर आपल्याला आवडले असतील तर व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद